खुशखबर खुशखबर मातोश्री किराणा आणि जनरल स्टोअर्स शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी यांच्या वतीने दीपावली व पाडव्या निमित्ताने ग्राहकांसाठी विविध ऑफर उत्तम दर्जाचे किराणा साहित्य व योग्य दर हीच आमची ओळख मातोश्री किराणा अँड जनरल स्टोअर्स शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर श्री सतीश बाबूराव गायके पाटील शिर्डी मोबाईल क्रमांक 99227 19 000 गणपतीच्या आगमनापासून ज्या पावसाची परिस्थिती येडगेवर नगरमध्ये कुठलीही कमी झाली नाही. पाणी थोडंफार कमी झालं होतं, पूर्णतः पाणी निघालंच नाही. प्रशासन निष्क्रियपणे एकदम काम करतं, कुणीही याच्यावर लक्ष घालायला तयार नाही आहे. नगरपंचायतचे सीओ येतात, पंप लावतात, पंपाने पाणी उपसतात, आमचं समाधान करतात. पण प्रांताधिकारी आहे, तहसीलदार आहे, कलेक्टर साहेब आहे, यांना येडगेवर नगर कुठे हेच माहीत नाही. आणि येडगेवर नगर जर वास्तविक जर पाहिलं तर सर्व कमर्शियल एरिया आहे. सगळ्यात जास्त शिर्डी नगरीमध्ये टॅक्स भरणारा हा इथली गल्ली आहे किंवा हा वार्ड आहे. तरी पण आम्हाला या सातत्याने या सगळ्या गोष्टीची इतक्या अडचणी तयार होऊ राहिल्या, पण त्याच्यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आज अशी परिस्थिती प्रत्येकाच्या घरात पाणी आहे, बेसमेंटमध्ये पाणी आहे, प्रत्येकाच्या बिल्डिंग खाली पाणी आहे. कधी या बिल्डिंग जर पडायला सुरुवात झाल्या त्याच्या जबाबदारी कोण राहील? 3 महिने झाले सातत्याने इथं पाणी साचलेलं आहे. बरं, ह्या पाण्यामध्ये रोगराई किडे होत आहे, मासे होत आहे, विरंगुळा म्हणून लहान लहान मुले मासे पकडत आहे. मासे त्यांनी आता त्यांना दुसरं काही छंदच नाही राहिला का? आता त्यांना माहिती आहे पाणी निघणारच नाही अजून महिनाभर. पण चला भाऊ, आता काही काम नाही, मासे पकडतात. आज प्रांत ऑफिसनीचा कुठला माणूस इकडे बघायला येत नाही, तहसील ऑफिसचा माणूस कुणी बघायला येत नाही. नगरपंचायतने पंप आणले तर ते पंप सुद्धा आम्हालाच लावा लागतात अशी परिस्थिती. आणि फक्त ते तोंडापुरतं तेवढा मुरून टाकायचा, पंपाने पाणी उपसायचं. प्रत्येकाच्या बोरमध्ये हे चेंबरचं पाणी उतरत आहे. आणि आमच्याकडे अशी परिस्थिती, चेंबर लाईन तर टोटल पाणी रोडवर आहे. काही वेळेस मैला सुद्धा बाहेर निघतो, आणि तो मैला आता आम्हाला त्या मैलाची सवय झाली. म्हणजे जर चांगल्या ठिकाणी गेलं तर आम्हाला मळमळ व्हायला लागलेली, कारण की वासाची इतकी सवय झाली तर चांगल्या ठिकाणी गेली की मळमळ होती. वासाच्या ठिकाणी आलं का आम्हाला बरोबर अशी परिस्थिती तयार झाली. पण आता कधी संपेली? एक तर येडगेवर नगरच्या वासांना आम्हाला इथून स्थलांतर करायला लागेल तेव्हाच हे संपन, नाही तर प्रशासनाला कुठेतरी यांना जनाची मनाची तरी वाटली पाहिजे आता का, काहीतरी केलं पाहिजे या लोकांना. किती दिवस आता मरतील असे? बरं, चूक काय आमची? टॅक्स भरणं ही चूक आहे आमची. तुम्ही आपत्कालीन आमच्याकडून टॅक्स घ्या, त्या सगळ्या गोष्टीचं टॅक्स घ्या, त्यांना कुठलीच सुविधा नाही, कुठलीही सुविधा नाही. येडगेवर नगरमध्ये बायपास रस्त्यांची मागणी 20 वर्षापासून आहे, त्या मागणीचं दुर्लक्षपणा फक्त इथं कुणी
खमक्या अधिकारी येत नाहीत, ते बघत नाहीत, ते पर्याय जर रस्ते झाले तर आम्हाला जाण्याचा रस्ता तरी राहील. आज आमच्या बाजूला हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल मध्ये जाणारा वर्ग येडगावर नगर मधून इथून पलायन तिथं करतो, ते हॉस्पिटल बंद ठेवतात. हा काय पर्याय आहे का? हॉस्पिटल बंद ठेवणं पाणी हा पर्याय आहे का? त्या बनायत मॅडमला तर हॉस्पिटल कुठे हे सुद्धा माहीत नाही. असे अधिकारी इथे नामदार साहेबांची महसूल मंत्र्याची मिटिंगला सुद्धा अधिकारी येते नाही, आल्यानंतर त्यांना खोटनाट सांगतात. आणि कायम जे लोक पाणी काढायला राहतात ते मिटिंग मध्ये उभे राहतात, जे पाणी काढू नये म्हणून प्रयत्न करते खुर्चीवर अधिकारी बसले राहत. हे दुर्दैव बाब आहे, याच्यावर सगळ्या शिर्डीकरांनी एकत्र यायला पाहिजे आणि मोठा आवाज उठावला पाहिजे, जेणेकरून हे कायम स्वरूपी याचा बंदोबस्त झाला पाहिजे. आज एवढा पाऊस झाला म्हणून इतकं पाणी आलं, याच्या आधी कधी पाणी आलं नव्हतं. कारण की या शिर्डीमध्ये रोज वाढते इमारती, वाढते कामं आहे, पण मग ते नियोजित नसल्यामुळे हे सगळ्या अडचणी तयार होत्या. नगरपालिकेने त्याच्यावर काळजीपूर्वक लक्ष केलं पाहिजे. दोन महिन्यापासून अशीच परिस्थिती आहे, एक 15 दिवस जातात ते पाणी परत पुन्हा पाणी येतं. एक पाऊस झालाय, एका पावसामध्ये एवढं पाणी झालंय आणि आता तोंडावर दिवाळी आली, दिवाळीचा व्यवसाय करतोय, कंदिलाची तयारी चालू आहे, परत घरात आवरावर गेलेली आहे, तरी पण म्हणजे आवरावर करत असताना आता हे नवीन आवरायचं काम परत एकदा आलेलं आहे आम्हाला. गुडघाभर पाणी आहे, पण धान्य पण ओलं झालंय सर्व, आणि म्हणजे आमचे माल पण जो बनवत होतो आम्ही कंदीलचा वगैरे कागदी बनवला होता तो अर्धा खराबच झालेला आहे त्याच्या पाण्यामध्ये.